आयएनएस वृत्तसंस्था आणि मॅट्रिकचा ओपिनियन पोल आता समोर आला. ओपिनियन पोलनुसार विधानसभेमध्ये महायुतीचंच पारडं जड दिसत आहे. सर्वेमध्ये महायुतीला 145 ते 165 जागा मिळण्याचा अंदाज आहे, तर महाविकास आघाडीला 106 ते 126 जागा मिळतील असा अंदाज या सर्वेमध्ये व्यक्त करण्यात आला. आयएएनएस वृत्तसंस्था मॅट्रिकचा ओपिनियन पोल, महायुतीला 145 ते 165 जागा मिळण्याचा अंदाज. पश्चिम महाराष्ट्रात 69 जागा, त्यापैकी महायुतीला 31 ते 38 जागा मिळण्याचा अंदाज. विदर्भातील 62 जागांपैकी महायुतीला 32 ते 37 जागा. मराठवाड्यातील 47 पैकी 18 ते 24 जागा महायुतीला मिळण्याचा अंदाज. ठाणे आणि कोकणातील 39 जागांपैकी 23 ते 25 जागा मिळण्याचा अंदाज, तर मुंबईतील 36 पैकी 21 ते 26 जागा महायुतीच्या वाट्याला येण्याचा अंदाज, तर उत्तर महाराष्ट्रातील 35 पैकी 14 ते 16 जागा मिळण्याचा अंदाज. महाविकास आघाडीला 106 ते 126 जागा मिळण्याचा अंदाज. पश्चिम महाराष्ट्रातील 70 जागांपैकी 29 ते 32 जागा मिळतील. विदर्भातील 62 जागांपैकी 21 ते 26 जागा मवियाच्या वाट्याला येण्याचा अंदाज. मराठवाड्यातील 46 जागांपैकी 20 ते 24 जागा महाविकास आघाडीला मिळण्याचा अंदाज. ठाणे आणि कोकणातील 39 जागांपैकी 10 ते 11 जागा महाविकास आघाडीला मिळतील असा अंदाज. मुंबईतील 36 जागांपैकी 10 ते 13 जागा महाविकास आघाडीला मिळण्याचा अंदाज, तर उत्तर महाराष्ट्रातील 35 जागांपैकी 16 ते 19 जागी महाविकास आघाडीचा विजय होण्याचा अंदाज. बघा, आम्ही सर्व्हेच्या आधारावर जगणारे लोक नाही आहोत. एखादा सर्व्हे चांगला येतो, एखादा वाईट येतो, हा चांगला आलाय. सर्व्हे काही असो, जनतेचा फील आम्हाला येतोय, जनता आमच्या सोबत आहे. आता आज महायुतीचा सर्वे आलेला आहे की वृत्तसंस्थेनं सर्वे केलाय, महायुतीला जवळपास 160 जागा मिळतील, महायुतीला स्पष्ट बहुमत. आमचं म्हणणं, महायुतीला 175 पेक्षा जास्त जागा मिळवायचं आहे, त्याकरता आम्ही प्रत्येक जण महायुतीचे घटक त्या ठिकाणी प्रयत्न करतोय. आता हे जे महायुतीचे लोक आहेत, हे कुठून कुठून काय सर्वे करून घेतील आणि लोकांमध्ये भ्रम निर्माण करतील हे सांगता येत नाही. पण महाराष्ट्राची लोक, जनता, मतदार जागरूक आहे, सावध आहे. मी आपल्याला सांगतो की आम्हाला 160 ते 165 जागा मिळणार आहेत. महाविकास आघाडीला 160 ते 165 जागा आम्हाला मिळत आहेत. आमचे सगळे प्रयत्न सुरू आहेत.